वतन वतन मेरे आबाद रहे तू। वतन वतन मेरे आबाद रहे तू। वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। है वतन मेरे वतन। है वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचू मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। पहुँचू मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। मैं वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। मैं वतन वतन। है वतन मेरे वतन। कोई गम की आंच आने नहीं दूं। तुझ पे कोई गम की आंच आने नहीं दूं। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। मैं वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। है वतन जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा। जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। प्रजासत्ताकनिमित्त जनतेने मी आवाहन करतो की 1950 साली आपल्या भारताचे संविधान हे लागू झाले तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो। आणि मी प्रत्येकाला असं सांगू इच्छितो जसं आपण प्रत्येक सण साजरा करतो तसं प्रजासत्ताक दिन हे एक उत्साहाने साजरा केलं पाहिजे। आणि सर्व ज्या महापुरुषांनी आपल्या ह्या देशासाठी बलिदान केले त्यांचं हे आज प्रतीक म्हणून आपण ह्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करतो। असंच मोठा उत्साह झाला पाहिजे। सगळ्यांनी एकत्र येऊन प्रगतीसाठी देश पुढे नेण्यासाठी एकत्रित झाले पाहिजे असे मी सगळ्यांना आवाहन करतो। मी जनतेला असे आवाहन करत आहे की 26 जानेवारी हा दिवस स्वतंत्र दिवस आहे। लोकांनी आज लोक आज सगळ्या मोकळ्या मनाने इकडे तिकडे फिरतात। 26 जानेवारी दिवशी लोकांना आझादी लोक एक स्वतंत्र दिवस साजरा करतात। त्यांनी निमित्ताने इकडे तिकडे फिरत असतात आणि त्यांनी साजरे मोठ्या प्रमाणे साजरे केले पाहिजे। आज संविधान दिवस आहे। 26 जानेवारी म्हणजे संविधान दिवस आज आज लागू झाला ह्या दिवशी। त्यावेळेस वेळ जे ठरवलेली आहे आपल्या शासनाने ज्या शासनाने वेळेनुसार झेंडावंदन झाले पाहिजे आणि त्याच ज्या वेळेत काढायचं झेंडा उतरायचा आहे त्या झेंडा उतरून आपल्या प्रामाणिकपणाने जागरे ठेवले पाहिजे। त्यांचा अपमान झाला पाहिजे हे लोकांना सांगण्यात इच्छित आहे। म्हणून लोकांना सगळ्या नागरिकांना मी 26 जानेवारी दिवसाची शुभेच्छा देतो। सर्वप्रथम सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना अतिशय आनंदी वातावरण आहे। सर्वांच्या मनामध्ये देशाविषयी असलेलं प्रेम आज भरभरून पाहायला मिळतं आहे।
या तुर्भे विभागामध्ये सन्माननीय माजी सभापती कुलकर्णी साहेबांच्या यांच्या समवेत विविध ठिकाणी हा ध्वजवंदनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो। प्रत्येक ठिकाणी आम्हाला देशाविषयीचं प्रेम उत्साह लोकांचा उत्साह त्या ठिकाणी भरभरून पाहायला मिळाला। असंच लोकांनी देशावरती प्रेम करावं आणि देशाविषयी असलेलं आपलं प्रेम 15 ऑगस्ट 26 जानेवारी या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर 26 जानेवारीपासून खऱ्या अर्थाने भारतामध्ये राज्यघटना चालू झाली। या दिवसाची आठवण म्हणून आज 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो। परत एकदा मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद।